हीच ना तुमची देवी. नको, ही देवी माझ्यासोबत नको. अग बस की बाळा बस, किती स्वतःला त्रास करून घेशील. त्रास तर होणारच ना ग मैयाजी. माझा आई बाबा माझ्या समोर आहेत, भेटतायत मी मला, तरी मी त्यांच्याशी नातं जोडू शकत नाही. मी त्यांच्याशी त्यांची मुलगी म्हणून वागू शकत नाही, बोलू शकत नाही. नाही म्हणार सांग तुम्हाला. कळती ग, तुझ्या मनाची घालमेल कळती मला. तुझी आणि माझी अवस्था काही वेगळी नाही. खरंय हो, या माऊलीनं 25 वर्ष देवीला येटीला धरलंय. अहो गाव गाव भटकत होती त्या दोघांनी हुडकत, पण आता तर ते सापडले आहेत ना. आणि त्यांची ओळख बी पटली आहे, मग तरी बी नाही सांगायचं. अहो आई तर शालिनीच्या लई जवळ बी पोहोचायली. तिला तिचा म्हणजे गौरी आणि शालिनीचा फोटो बी मिळालाय. फोटो सापडला? खर सांगायली का? वय मग नित्याला आठवलं का काही? नाही. बघ, तूच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस का नाही? आता मला सांग, शालिनी मध्ये नसते तर तुला कोणी अडवलं असतं का? शेखरराव, तुमच्या ध्यानात येतंय का, नित्याला लवकरात लवकर तिची ओळख पटली पाहिजे. नाहीतर ती शालिनी तिला अशीच वाटत ना बाजूला करल. अशी कशी करल? नित्या मॅडमची ताकद काय कमी नाही? हो होय, पण जवळ नित्याला तिचा भूतकाळ आठवत नाही आणि ती जर शालिनीच्या नादाला लागली ना तर ती बेसावत असल. म्हणून शालिनी मोर जाताना नित्या नाही गौराबाई जाय पाहिजे. म्हणजे आपल्याला बी मदत करता येईल त्यांना असच ना? अंगास म्हणजे राजमा म्हणते ना तसंच करायला पाहिजे. सरळ जाऊन सांगू आपण नित्या मॅडमला. अहो नाही ना, नाही आपण सांगून नित्या विश्वास ठेवणार नाही, कारण तिच्यासाठी आम्ही अनोळखीच आहे ना. पण मी आहे ना, मला तर ती ओळखते बी. आपण समजाने सांगितलं तर नक्की विश्वास ठेवल ती. म्हणजे तू मागच्या जन्मीची गौरी आहेस आणि मी तुझी लेख आहे असं सांगणार आहे? असं सांगून कोण विश्वास ठेवणार नाही? तिचंच कळल जसं तुला तुझं कळलं होतं तेव्हाच ती विश्वास ठेवल. यासाठी काहीतरी मोठा प्लान करावा लागल. त्यानंच तिला तिची गौरीची खरी ओळख पटल. म्हणजे काय काय करायचं आपण? माई चल काहीतरी.